पनवेल तालुक्यात रविवारी 22 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 2 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून तब्बल 50 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी 19 रुग्ण हे पनवेल महापालिका हद्दीत तर 3 रुग्ण ग्रामीण भागात सापडले आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे सेक्टर 36 महालक्ष्मी एव्हेन्यू सोसायटी येथील 48 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. खांदा कॉलनी सेक्टर 7 सोमारी सदन सोसायटी येथील 42 वर्षीय एक व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. पनवेल रत्नदीप बिल्डिंग ठाणा नाका रोड येथील 27 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नावडे खिडूकपाडा भुईर निवास येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. कामोठे सेक्टर 11 कृष्णा अपार्टमेंट येथील 34 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. तळोजा फेज 1 सेक्टर 10 रिद्धिसिद्धी अपार्टमेंट येथील 47 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोठे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 25 वर्षीय एक व्यक्ती कोरोना बाधित झाली असून 3 जून रोजी पूर्णपणे बरी झाली आहे. कामोठे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 28 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का झोपडपट्टी येथील 39 वर्षीय महिलेचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कामोठे सेक्टर 22 हावरे निर्मिती बिल्डिंग येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. कळंबोली सेक्टर 1E तिरुपती सोसायटी येथील 30 वर्षीय महिलेला कॉर्न विषाणूची लागण झाली आहे. नवीन पनवेल सेक्टर 5 हरिमल सोसायटी येथील 49 वर्षीय एक महिला कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली रोडपाली सेक्टर 18E येथील 29 वर्षीय एक व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कामोठे सेक्टर 25 जिओ मॅट्रिक्स सिल्वर क्रेस्ट सोसायटी येथील 32 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झालाय. कामोठे डिसिल्ला कॉम्प्लेक्स मानसरोवर बिल्डिंग येथील 61 वर्षीय व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल तक्का श्रेयस निवास भगत आळी येथील 42 वर्षीय एक व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीण भागातील उल्वे श्रमिक सोसायटी येथील 22 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सदर व्यक्तीलाही कुटुंबातील सदस्यांपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. उल्वे मयुरेश डेल्टा टॉवर येथील 21 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झालाय. सदर व्यक्ती डीवाय पाटील हॉस्पिटल येथे नर्स म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. वलप येथील 46 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सदर व्यक्ती किराणा दुकान कमल असून स्थानिक ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच नवीन पनवेल सेक्टर 10 शिवसोनेरी सोसायटी येथील 62 वर्षीय एक व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्तीचे 7 जून रोजी निधन झालं आहे. या व्यक्तीला अगोदरपासूनच मधुमेहाचा आजार होता. कामोठे सेक्टर 25 जिओ मॅट्रिक्स सिल्वर क्रेस्ट सोसायटी येथील 48 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेला अगोदरपासूनच रक्तदाब आणि फुफ्फुसांचा आजार असून या महिलेचा 29 मे रोजी निधन झालं आहे. तसेच आज तालुक्यात 50 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये महापालिका हद्दीतील कामोठे येथील 16, खारघर येथील 12, नवीन पनवेल येथील 11, पनवेल येथील 2, कळंबोली येथील 2, तर ग्रामीण भागातील 2, उसरली खुर्द येथील 1, पळसपे येथील 1, आष्टे येथील 1 यांचा समावेश आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.